नाना पटोले द्वारा प्रधानमंत्री पर की गई टिप्पणी का जवाब देते हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को बोलने का कोई अधिकार नहीं है। कांग्रेस काल में कोयला घोटाला, टूजी घोटाला, नेशनल हेराल्ड आदि कई घोटाले हुए हैं। घोटालों का सिलसिला इतना बड़ा था कि 2014 हो या 2019 जनता ने कांग्रेस को घर बैठा दिया। साथ ही उन्होंने कांग्रेस के घोटाले गिनाते हुए कहा कि कांग्रेस द्वारा किए गए घोटाले जनता के सामने है और आने वाले चुनाव में जनता इसका जवाब देगी। कट कमीशन और भ्रष्टाचार कांग्रेस का फॉर्मूला था। 2024 में जंग पुकार कर और उन पर भ्रष्टाचार का आरोप लगाकर उन्हें हरा नहीं सके। शिंदे ने यह भी कहा कि कांग्रेस को घोटाले के बारे में बात करने का कोई नैतिक अधिकार नहीं है। हालांकि मुख्यमंत्री शिखर बैंक घोटाले पर बात करने से बचते हुए नजर आए। हे म्हणण्याचा अधिकारच नाही, जसं आपण म्हणतो सोचवे खाके चली बिल्ली हचको, अशा प्रकारचं काँग्रेसच्या काळामध्ये किती घोटाळे झाले, कॉमनवेल्थ घोटाळा, कोळसा घोटाळा, ऑगस्टा कुठला तो टू जी स्कॅम, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, शेणाचा घोटाळा, किती घोटाळे झाले, नॅशनल हेराल्डचा घोटाळा, सगळे घोटाळ्यांची मालिकाच एवढी होती की 2014 लोकांनी त्यांचं तोंड काळं करून टाकलं, 2019 पण त्यांना तेच भोगावं लागलं, 2024 पण त्यांना तेच करावं लागलं, म्हणजे जनतेने त्यांना घरी बसवलं। याचं कारण त्यांनी बघा काँग्रेसने केलेले घोटाळे जनतेच्या समोर आहेत। कट कमिशन आणि करप्शन ही त्रिसूत्री ही काँग्रेसच्या काळात आपण पाहिली आणि म्हणून 2024 जंग पछाडलं त्यांनी, मोदींना हरवण्यासाठी, मोदींना हटवण्यासाठी। परंतु या देशातल्या जनतेने मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनवलं पण काँग्रेसला बनवलं नाही, याचा अर्थ लक्षात घ्या। ज्या मोदींनी 10 कारभार केला त्यांच्यावर एकही करप्शनचा डाग लागलेला नाही, घोटाळ्याचा डाग लावू शकले नाहीत, आणि म्हणून काँग्रेसला घोटाळ्यावर करप्शनवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ मनीष डिमरी की रिपोर्ट।